अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा असं पलूस येथील महाराष्ट्रीयन मुस्लिम अधिकारी आंदोलन व सांगली यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. पलूस येथे महाराष्ट्रीयन मुस्लिम अधिकारी आंदोलन व सांगली यांच्या वतीनं तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदनाद्वारे संविधानिक मुस्लिम आरक्षणाला विरोध करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे महबूब संदे, परवेज पिरजादे, हरुण मगदूम, सलीम शेख, अशफाक शेख, गणिबाई मुल्ला, अयाज सुतार, मोहम्मद मुल्ला, निजाम मुल्ला, मंजूर संदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गुरुवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांना धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. याबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुस्लिम समाज संघटना करते. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. राज्यघटनेवर चालत आहे आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे वंचित आहेत आणि जे मागासले आहेत यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच हेतून आघाडी शासनानं 5% आरक्षणाचा निर्णय घेऊन अध्यादेश काढला आणि त्याच्यानंतर खूप काही कारवाई झाल्या आणि न्यायालयानं असं निर्देश दिलं की मुस्लिमांना आरक्षणाची देण्यात यावं असं निर्देश दिलं. त्यानंतर 14 तारखेला ज्यावेळी आपल्या महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सन्माननीय विनोद तावडेजी यांनी म्हटले की धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, परंतु हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चांगल्या भारतात स्वप्न पाहिलेत त्या राज्यघटनेच्या आधारित आम्ही त्या कलमाद्वारे आरक्षण मागत आहोत आणि त्यांनी याला विरोध केला, यासाठी त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि आम्ही या शासनाचा धिक्कार करत आहोत. आणि आज पलूस तहसीलदारांना आम्ही मुस्लिम आरक्षण महासंघटनेद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहेत आणि याचा गांभीर्याने विचार होण्याची आज गरज आहे.